नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील यशवंत बी 47 या अल्पभूधारक शेतकऱ्याने मुलाच्या परीक्षेची फी न भरता आल्याने तसेच कर्जाच्या ओझ्यामुळे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. मुदखेड शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेले जावळापाटक हे गाव 2 ते 2500 लोकसंख्या असलेले हे गाव 4 मुलांचा पिता असलेले यशवंत भिसे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. जमीन जेमतेम 25 गुंठे. परिवारात पत्नी 2 मुले व 2 मुली एवढं कुटुंब. मोठा मुलगा किशोर भिसे या वर्षी 12वीला होता तर 2 नंबरचा मुलगा मयूर हा 6वीमध्ये शिकतोय. मोठी मुलगी 2.5 वर्षांची तर लहान मुलीचे वय जेमतेम 6 महिने. एवढ्या छोट्याशा जमिनीवर घरगडा चालायचा नाही म्हणून यशवंत हा सोबतीला मिस्त्री काम करायचा. हल्ली हाताशी कामधंदा नसल्या कारणाने 2 वेळेच्या जेवणाची सोय सुद्धा होत नव्हती. आधीच नातेवाईक यांच्याकडून घेतलेले कर्ज, त्यानंतर बचत गटाकडून 10,000 कर्ज सुद्धा घेतले होते. ते कसे फेडायचे ही चिंता त्याला सतावत होती. मोठा मुलगा यावर्षी 12वीत होता. आधीच कर्जाचा डोंगर असताना पैशाच्या तंगीमुळे मुलाची 700 रुपये परीक्षा शुल्क भरू न शकल्यामुळे त्याला परीक्षेत बसता आले नाही. कर्जबाजारीपणामुळे आपल्या मुलाचे 12वीचे वर्ष वाया गेल्या कारणाने विचार डोक्यात वारंवार येत असल्याने यशवंत बेचैन होत होते. त्यामध्ये यशवंतला मानसिक धक्का बसला. यातूनच हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून याकडे सामाजिक कार्यकर्ते व राज्य शासन लक्ष देईल का हेच पाहणे औतुक्याचे ठरणार आहे. पीडित बच्चे को ज्यादा से ज्यादा मदद मिला. क्या कर्जा था उनको? कर्जा था. कितना था? बचत गट का कुछ था और थोड़ा बहुत 10,000-1,000 रुपये इधर के लोगों का होगा कुछ. तो ये क्या 700 रुपया उनका फीस नहीं भर पाया वहाँ पे? वो उसका भी काफी सदमा लग गया, चोट लग गई. 700 रुपया अपन भर नहीं सकते बच्चे के, ये अपमानित होने बात थी. उसकी वजह से टेंशन आ गया. प्रतिनिधि नरेश तृप्तेवार सह दीपाली निर्मल SP 24 तास नांदेड़.